नमस्कार मंडळी, मी गुलशन, BBC मराठीवर तुमचं स्वागत. फर्स्ट एड किट म्हटलं की आपल्या डोक्यात काही बेसिक गोष्टींचीच यादी तयार होते, जसं की काही टॅबलेट्स, बँडेज, कापूस, कैची, इलेक्ट्रॉल पावडर मेबी, आणि मलम एखादं, तापाच्या गोळ्या, डोकेदुखीच्या गोळ्या वगैरे वगैरे वगैरे. पण कोरोनाच्या काळात ही फर्स्ट एड किट एवढीच मर्यादित सफिशियंट आहे का? आपल्याला याच्या पलीकडे जाऊन काही विचार करण्याची गरज आहे का? याचसाठी आपण आज हा व्हिडिओ करतोय. अशा 5 गोष्टी ज्या आज कोरोना काळात तुमच्या फर्स्ट एड किटच्या बाहेर फर्स्ट एड किट एक्सटेंडेडमध्ये असायला हव्यात, या 5 गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत थोडक्यात. यातला सगळ्यात पहिला आयटम म्हणजे अर्थातच मास्क्स. मास्क आता आपण कुठले नाही वापरायचे आणि कुठले आपण वापरू शकतो हे आतापर्यंत आपल्याला बऱ्यापैकी ठाऊक झालेलं आहे. पण तुमच्या फर्स्ट एड किटमध्ये प्रयत्न करा की तुम्ही हे मेडिकल किंवा क्लिनिकल मास्क ठेवाल. जर तुमच्या घरात कोणीही खोकताना शिंकताना दिसलं, द फर्स्ट थिंग यू कॅन डू इज त्यांना तुम्ही हा मास्क घालायला देऊ शकता, जेणेकरून घरातल्या इतरांना इन्फेक्शन होणार नाही. हे मास्क तुम्ही जास्त वेळपर्यंत वापरू शकत नाही, त्यामुळे प्रयत्न हाही करावा की दिवसातून 2 हा मास्क बदलायचा आणि तो मास्क पहिल्यांदा वापरून झाल्यानंतर थेट एका बंद डस्टबिनमध्ये आपण डिस्पोज ऑफ करायचा. हे क्लिनिकल मास्क तुलनेने स्वस्त असतात आणि ते बऱ्यापैकी प्रोटेक्शन करतात, म्हणून आपण हे साहजिकच वापरू शकतो. हा पहिला आयटम तुमच्या मेडिकल किटमधला. या लिस्टमधला दुसरा आयटम म्हणजे साहजिकच हँड सॅनिटायझर्स. हँड सॅनिटायझर्स छोट्या छोट्या बॉटल्समध्ये पण उपलब्ध असतो किंवा मोठी ती बॉटल्ससुद्धा तुम्ही घरी आणून ठेवू शकता. त्याशिवाय जर तुम्ही बाहेर पडणार असाल तर असे छोटे छोटे पाउचेस पण मिळतात जे तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवून कुठेही बाहेर फिरू शकता. ही छोटी बॉटल पण तुमच्या पॉकेटमध्ये जातेच. त्याशिवाय घरातले सर्फेसेस जर तुम्हाला स्वच्छ ठेवायचे असतील तर अशी ही मोठी एक बॉटल मिळते ज्यावर जी सरळ स्प्रे करून तुम्ही सरफेस कुठलाही स्वच्छ करू शकता. जर त्याच्यावर कुठलेही व्हायरसेस असतील तर ते क्लिअरसुद्धा करता येऊ शकतात. अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्ही घरात सतत जर ठेवाल, तुमचे जे कॉन्टॅक्ट पॉईंट्स असतात ते जर सतत स्वच्छ ठेवलात तर त्यामुळे तो इन्फेक्शन जर कुणालाही झालं असेल तर ते स्प्रेड होण्याचा धोका कमी होऊ शकतो. आतापर्यंत तुम्हाला वाटलं असेल की अरे या किती सामान्य गोष्टी ह्या सांगतोय, खरं आहे, पण पुढच्या 2 गोष्टी ॲक्च्युली जास्त महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला माहितीच आहे की इम्युनिटी पॉवर कोरोनाला रोखण्यासाठी किती गरजेची आहे, किती महत्त्वाची आहे. तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला शरीरात विटॅमिन्सची पूर्णपणे गरज असतेच. या विटॅमिन्सची या काळात सर्वात जास्त गरज आहे. म्हणूनच काही टॅबलेट्स मार्केटमध्ये असतात ज्या तुम्ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार घेऊ शकता. विटॅमिन सी असो, विटॅमिन बी असो, विटॅमिन डी असो किंवा झिंक टॅबलेट्स असो, या टॅबलेट्स मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसार तुम्ही तुम्हाला सुटेबल त्या पॉवरच्या आणि सुटेबल त्या गुणांच्या विटॅमिनच्या गोळ्या घेऊ शकता, जेणेकरून तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल. यामुळे तुमच्या शरीराची स्ट्रेंथ तीसुद्धा वाढण्यास मदत होते, तुमच्या बोन्सला अधिकाधिक शक्ती मिळते. म्हणून या गोळ्या या काळात जास्तच गरजेच्या आहेत, तुमच्या फर्स्ट एड किटमध्ये नक्की ठेवा. पुढचा आयटम काय तर हे छोटंसं थर्मोमीटर. तुम्हाला माहिती आहे की कोरोना व्हायरसच्या प्राथमिक लक्षणांमध्ये ताप एक आहे आणि ताप तपासण्याचं सोबं काम करतं ते म्हणजे हे थर्मोमीटर. तुमच्याकडे जर साधं नॉर्मल थर्मोमीटर असेल तर वेल अँड गुड. आजकाल ही डिजिटल थर्मोमीटरसुद्धा बाजारात येऊ लागली आहेत जी तुमच्या शरीराचं तापमान किती आहे, किती वाढलं आहे किंवा कमी झालं आहे हे तपासण्याचं सोपं काम अगदी सहज करू शकते. या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचं डिव्हाइस आहे ते म्हणजे हे ऑक्सिमीटर. ऑक्सिमीटर काय काम करतं? तुम्हाला माहिती आहे की कोरोना व्हायरस हा तुमच्या लंग्सवर, तुमच्या फुफ्फुसांवर थेट हल्ला करतो, त्यामुळे तुमच्या शरीराची श्वसन प्रक्रिया कमजोर होऊ लागते. जर तुमच्या रक्तातलं ऑक्सिजन लेवल कमी झालं असेल तर ते किती कमी झालं आहे, ते कमी जास्त आहे का हे तपासण्याचं काम हे छोटंसं ऑक्सिमीटर करतं. यावर तुम्हाला तुमच्या शरीरातलं, तुमच्या रक्तातलं ऑक्सिजन लेवल आणि त्यासोबतच तुमचा पल्स रेट, म्हणजे इथे जे तुमचं पल्स रेट मोजलं जातं, या दोन्ही गोष्टी या एका छोट्याशा यंत्रावरून केल्या जातात. याची गरज काय तर डॉक्टर सांगतात की इथे जे परसेंटेज दाखवलं जातं रक्ताचं, रक्तातल्या ऑक्सिजनचं, ते जर 95-100% असेल तर ते नॉर्मल असतं. जर ते 92-95% असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, आणि जर ते त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांना एकदा तरी दाखवायला हवं. त्यामुळे ऑक्सिमीटर इज अ व्हेरी हँडी टूल, ते नक्कीच तुम्ही तुमच्या फर्स्ट एड किटमध्ये आता ठेवू शकता. ते तुमच्या जवळच्या कुठल्याही फार्मसीमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करून तुम्ही मिळवू शकता. यासोबतच आणखी एक यंत्र जे डॉक्टर सांगतात की आजकाल तुमच्या किटमध्ये असायला हवं ते म्हणजे वेपरायझर.
वेपरायझर तेच काम करतं जे तुम्ही आधीपासून तुमच्या घरच्या एखाद्या कुकरमध्ये किंवा भांड्यामध्ये श्वास घेण्यासाठी करत असाल. तुम्हाला जर सर्दी झाली, खोकला झाला, तर घरचे तुम्हाला आवर्जून सांगतात की प्लीज स्टीम घे, आणि ते स्टीम घेण्याचं काम आता या छोट्याशा यंत्राद्वारे केलं जातं. हे दिसायला एखाद्या कुकरसारखंही दिसतं, पण यामध्ये खाली पाणी भरलं जातं, ते पाणी मग गरम होतं, आणि वर इथे 3 वेगवेगळ्या प्रकारचे फिटिंग असतात ज्याद्वारे तुम्ही श्वास घेऊ शकता. मग ते फिटिंग एकतर तुमच्या पूर्ण चेहऱ्यासाठी हे मोठं असू शकतं किंवा नाकासाठी हे एक छोटं असू शकतं. हे फिटिंगसुद्धा इथेच लागतं, आणि त्यासोबत हे एक फिटिंग ज्यातनं इथनं सरळ स्टीम बाहेर येऊ शकतो. स्टीम घेतल्याने नेमकं काय होतं, जर तुम्हाला कफ झालेला असेल, जो की मला सध्या झालेला आहे, तर तो जो बल्गम आहे, ते जे म्युकस आहे, ते थोडं पातळ होण्यासाठी या स्टीमची मदत होते, आणि त्या स्टीमद्वारे मग ते कफ बाहेर फेकायला जास्त सोपा जातो. त्यामुळे स्टीम घेणं हा खोकल्यातला सर्दीतला सर्वोत्तम उपाय असल्याचं अनेक डॉक्टर सांगतात. त्यासाठीचं हे सोपं यंत्र तुमच्या फार्मसीत किंवा जवळच्या कुठल्याही शॉपमध्ये मिळू शकतं, आणि ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तुमच्या फर्स्ट एड किटमध्ये ते सुद्धा आवश्यक आहे. तर वेपरायझर, मास्क, औषधं, ऑक्सिमीटर, थर्मोमीटर आणि सॅनिटायझर अर्थातच या गोष्टी आता तुमच्या फर्स्ट एड किटचा नव्याने भाग होतील या कोरोना काळात. या वस्तू तुमच्या घरात आता तुम्ही आणून ठेवायलाच हव्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर इतरांची काळजी असेल तर आवर्जून त्यांच्यासोबत शेअर करा, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी PVC मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याविषयीच्या सविस्तर बातम्या आम्ही आधीपासून जगभरातून मराठीत थेट आणतो आहे, त्या तुमच्यासाठीच. त्यामुळे bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटलासुद्धा भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.